ज्ञानदेवांनी 9000 ओव्यांची किंवा 9000 ओव्याहूनही अधिक विस्तार असलेली ज्ञानेश्वरी लिहिली आहे. परंतु याच ज्ञानदेवांनी अतिशय मोजक्या शब्दांमधली भावगीतात्मक रचनाही केलेली आपल्याला दिसते. भावगीतांची कल्पना ही तसं पाहिलं असताना अव्वल इंग्रजीच्या काळात आपल्याकडे आलेली आहे. पण असं असतानाही त्या प्राचीन काळामध्ये ही भावकविता कशी निर्माण झाली असा एक प्रश्न मनामध्ये येऊन जातो. त्याचं उत्तरही देता येतं. आपल्याकडलं जे जीवाशिवाचं तत्त्वज्ञान आहे किंवा भक्तीचं तत्त्वज्ञान आहे, सगुण भक्तीचं तत्त्वज्ञान आहे, त्यात एक भक्त असतो आणि तो परमेश्वराची आळवणी करत असतो. याच ठिकाणी एक परमेश्वर आणि एक भक्त असे दोन घटक अस्तित्वात आलेले दिसतात. भक्ताला एक स्वतंत्र जाग आलेली दिसते आणि ही जी जाग येते यातूनच तो आपले मनोगत परमेश्वराला सांगू लागतो आणि याच्यातूनच या भावकवितेचा जन्म झाला आहे असं आपल्याला दिसून येईल. हे मनाचे नानाविध प्रकारचे आविष्कार आपल्याला ज्ञानदेवांच्या अभंगरचनांमधून आणि विराण्यांमधून प्रकट झालेले दिसतात. त्याच्यामध्ये भ्रमराचं गुंजन आहे आणि त्याला अनुसरून हृदयनाथनी दोन बासऱ्या घेऊन
त्याचा त्याचं म्युझिक केलेलं आहे. तर हे जे म्युझिक होतं हे तुम्हाला कसं वाटलं? फार छान वाटलं, अतिशय आवडलं. मला असं वाटतं की ह्या गीताबद्दल आपण थोडंसं सांगाल तर बरं होईल. म्हणजे गीताच्या सौंदर्याच्या दृष्टीने आता हे संगीत मला किती आवडलं असं जर म्हणाल तर एक पहिली गोष्ट अशी की तो जो भ्रमर आहे ना त्या भ्रमराला तिथं अस्तित्व आलं. आणि ऋणुझुणू भ्रमरा म्हणत असताना तुम्ही काहीतरी त्याला उद्देशून बोलत आहात आणि तो उत्तर देतोय असं त्या बासरीच्या स्वरामधून मला वाटत राहिलं. दुसरा प्रश्न जो होता त्या गीताच्या मर्माविषयी किंवा सौंदर्याविषयी, तर मला असं वाटतं की भ्रमराला उद्देशून ज्ञानेश्वर ऋणुझुणू कसं म्हणाले, तर ऋणुझुणू आलं की तिथं नाच आला, ते नर्तन आलं. आणि त्या भ्रमराचं जे भ्रमण चालू असतं त्याला ऋणुझुणू शब्द ज्ञानेश्वरांनी लावला. तर याचं कारण ते मनाला उद्देशून बोलतायत, हे मन जे आपलं हे नाचरं मन आहे आणि ते कुठे स्थिर व्हायला तयार नाही, या फुलावरून त्या फुलावर भ्रमर जातो त्याप्रमाणेच. आणि ते त्या मनाला उद्देशून असं म्हणतायत की हे माझ्या मना या फुलावरून त्या फुलावर उडण्यापेक्षा हे परमेश्वराचं चरण कमल आहे त्या ठिकाणी येईन, त्यातला आनंद तू घे, अशा तऱ्हेचा अर्थ माझ्या मनाला त्या गीताचा. हृदयनाथ आपण पहिलं तो घे काऊ हे एक अगदी वेगळ्या ढंगाचं गाणं ऐकलं आणि परंपरेशी थोडासा संबंध असलेलं ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा हेही गाणं ऐकलं, याहीपेक्षा काही वेगळ्या स्वरूपाच्या किंवा ढंगाच्या चाली तुम्ही बसवल्या? हां, एक चाल खूप वेगळी आहे, रंगा येऊ. ते गाणं वाचताना असं मला वाटलं की एक आव्हान आहे त्या गाण्यामध्ये, आव्हान आणि आवाहन पण असं वाटलं. म्हणून चाल लावताना कुठेतरी मला बंगाली कीर्तनाचा सारखा भास उतरला. चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेचे जे लोक आहेत ते गळ्यामध्ये तो असा खोळ बांधून, ज्याला बंगाली खोळ म्हणतात, तो घेऊन ते गातात आणि त्यांच्याबरोबर असे बरेचसे भक्तगण, ज्याला आपण समूह गान म्हणतो, त्याच्यामध्ये असतं. तो भास त्या गाण्यात मला कुठेतरी होत राहिला, त्यामुळे चालीवरती बंगाली संगीताचा थोडा परिणाम असावा. आणि त्यात ते विठाई किठाई शब्द आल्यामुळं थोडंसं त्याला गरब्याचं पण मी रूप दिलं, त्यासाठी त्या काठ्या पण वापरल्यात. आणि दिदी सहा मात्रेमध्ये गाते, कोरस सहा मात्रेमध्ये गातं, तर त्या विठाई किठाईचं मग परत दिडी करून दिदी तीच ओळ गाते परत, त्यामुळे कशी लईची गंमत त्याच्यामध्ये मला करण्याची एक संधी मिळाली त्या गाण्यामध्ये. विठाई किठाई कृष्णाई माझे का नाही का हो, हे शब्द म्हणताना कसे वाटले तुम्हाला? फार सुंदर वाटले, म्हणूनच तसे मुद्दाम लईच्या अंगाने तुडत तुडत ते गाणं केलेले. Thank you.
की ठाई माझे कृष्णाई कान्हाई जे तुम्ही हे गाणं ऐकलं, हे गाणं गात असताना मला जे काही आनंदाचे असे रंग दिसले किंवा छटा दिसल्या, ज्यामुळे माझा उत्साह वाढला आणि गाताना मला अतिशय समाधान वाटलं, तर अशाच पद्धतीचे आणि काही ज्ञानदेवांची गाणी आहेत का ज्याच्यामध्ये आनंदाचे अशा छटा दिसतात? खरं असं खूप गीतं अशी तुम्हाला सापडतील की ज्याच्यात आनंदाचे छटा आहेत. किंबहुना मी असं म्हणेन की आनंदमयता हा ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा एक भागच आहे. तिथली विरहिणी जरी असली ना तरी ती नटली सजलेली असते असं तुम्हाला दिसून येईल. आनंदाखेरीज त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी राहू शकत नाही, नाहीतर सुमनाची शेजन वगैरे कुठून येणार नाही का. आणि याचं कारण असं आहे की या जगाचं अस्तित्व ज्ञानेश्वर मानतात आणि म्हणून या जीवनावर प्रेमही आहे असंही तुम्हाला त्याच्यातून दिसून येईल. तसे ज्याला आपण या जगातून निवृत्त व्हावं अशा तऱ्हेची जी निवृत्ती आहे ती तिथं नाही आहे असं मला वाटत राहतं. आणि आनंदाच्या छटा सर्वत्र आपल्याला अशा अस्तित्वात असलेल्या दिसून येतील. म्हणजे माझ्या मनात मी थोडं थांबलो याचं कारण माझ्या मनात एकदम डोंगराचा कडा आणि धुवाधार बरसणारा पाऊस आणि त्यातून येणारे जे पाझर आहेत ना ते मला दिसायला लागले आणि असे आनंदाचे पाझर या ज्ञानेश्वरांच्या अभंगातून आपल्याला दिसतील. आता याची एक वेगळी छटा तुम्हाला मी असे सांगू शकेन की आपण मुक्त झालेलो आहोत, म्हणजे सगळ्या गाठी सुटलेल्या आहेत आणि त्यातून भरभरून काही मनाला एक आनंद येतो आहे, त्याच्यावरून शांती येते. असा एक अभंग म्हणजे अरे अरे ज्ञान झालासी पावन तुझे तुझं ज्ञान कळवाले, तर त्या अभंगाचा उल्लेख मी इथे करू शकेन. एक शंका अशी की हा तुम्ही जो आनंद म्हणालात म्हणजे पूर्ततेचा आनंद आहे का? आत्मबोधाचा आनंद. त्याच्यामध्ये एक शब्द आलाय की घर बरं वाती शून्य झाल्या, का असं म्हटलंय? ते ओळी अशा आहेत मला वाटतं, दीपकी दीपक मावळल्या ज्योती घर बरं वाती शून्य झाल्या. तर दोन अर्थ लागू शकतात की दिव्याने दिवा पेटला दीपकी दीपक किंवा दिव्यात दिवा मिसळला दीपकी दीपक आणि घरभर वाती शून्य झाल्या, तर देह म्हणजे घर आणि त्यातल्या वृत्ती सगळ्या मावळून गेल्या असा सगळा एक अर्थ घेता येईल. दुसरा अर्थ असा लावता येईल थोडा पण आधुनिक पद्धतीने लावल्यासारखं होईल असं मला वाटतं, पण आहेत ती अर्थ लावण्याची एक वाट आहे की दिव्याने दिवा पेटला आणि शून्य झालेल्या घरी सगळ्या वाती पुन्हा उजळलेल्या आहेत, पुन्हा आत्मबोधाचा आनंद झालेला आहे असाही त्याचा एक अर्थ बसू शकेल असं मला वाटतं. अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन.
ज्ञान झालं सी पावन ही रचना तशी पारंपरिकच आहे ना? अगदी अस्सल पारंपरिक आहे. अच्छा, एक गमतीशीर कथा याच्यामागे. मी मागे तळेगावला गेलो होतो त्या गणवामांच्या घरी, आणि त्यांच्या घराशेजारी एक देऊळ होतं छोटस, आणि रात्री तिथं काही लोक जमलेत, आणि उस डोंगा परी रस नवे डोंगा हे हा अभंग त्यांनी गायला सुरुवात केली, आणि तो तोडीमध्ये गात होते चालते. त्याच्यामध्ये शुद्ध गंधार लागायचा. तर काही काही संगीतकार ते डोक्यात त्याची स्वरलिपी तयार होत होती, आणि त्यामुळे तोडीमध्ये शुद्ध गंधार म्हणजे मला खूप अशी गंमत वाटली. म्हणून मी ते ऐकत राहिलो आणि त्याचं स्वरलिपी मनात साठवत राहिलो. मग मुंबईला आल्यानंतर मला वाटतं आपणच मला ते गाणं निवडून दिलं. अरे अरे ज्ञान झालं, तर त्याचं वजन त्याचं वजन अगदी एकच आहे. आपल्याला काही सांगायची आवश्यकता नाही, कारण आपण स्वतः कवी आहोत. उस डोंगा आणि अरे अरे ज्ञान ते वजन एक असल्यामुळं ती चाल त्याला चपकल असली. ती उस डोंग्याची चाल कशी होती दाखवता. उस डोंगा परी रस नवे डोंगा, डोंगा परी रस नवे डोंगा, कारे भुलला सी वरली असोंगा. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा. अरे अरे ज्ञान झाला सी पाव. म्हणजे कधी कधी अपघाताने चाली मिळतात. चांगले झाले. पण आता ही चाल ऐकल्यावर दीदी मला असं वाटतं की ही जी गीतं आहेत अनेक ही पुरुषांनी गायली
असती तर बरं असं नाही वाटत. म्हणजे आता हे गाणं तर निदान मला मान्य आहे, कारण हे जे गाणं आहे हे पुरुषाच्या तोंडून बरं लागलं असतं याची मला खात्री आहे. पण ज्ञानदेवांची जी सगळी विराणी आहेत त्याच्यामध्ये एक विरहिणी नेहमी तुम्हाला दिसते. आणि आता तुम्ही बघा ना, घणू वाजे गुणगुणा किंवा पहिलं तोगे काऊ कोकत आहे, रंगा येई हो, आणि आता मी जे ऐकवणार आहे तुम्हाला, अवचिता परिमळू झुळकला आळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये, यातही माये म्हणजे आई आहेच. मला असं वाटतं की त्यांच्या गीतांमध्ये स्त्रीनी गायलेली गीतं जास्त आहेत असं वाटतं. हा त्यांचा एक भाव मला असा दिसतो. आणि मी तुम्हाला माझं एक सांगते की ज्ञानदेवांवर माझं इतकं प्रेम आहे की त्यांची गीतं भले ती पुरुषाची असोत किंवा बाईची, दुसरी कोणी गाऊ नये असं मला वाटतं. मग आता आम्हाला ते गीत मी अगदी अवश्य ऐकते. परिमळू झुळकला आळू
आई जगा।